सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या एलईडी आणि पर्सेनेटची मासेमारी सुरू आहे। या संदर्भात पारंपरिक मच्छीमारांनी अनेक आंदोलन केली, परंतु या आंदोलनाला यश मिळाले नाही। तर माझी आपल्या मार्फत सरकारला विनंती आहे की ही अवैधरित्या मासेमारी बंद व्हावी आणि त्या मच्छीमारांवर पारंपरिक मच्छीवर जे गुन्हे नोंद केले ते गुन्हे या ठिकाणी मागे घ्यावे। हा मुद्दा जो आदरणीय सदस्य वैभव नाईकांनी प्रस्तुत केला आहे सभागृहात, तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। गेल्या 3 अधिवेशनात सातत्याने या विषयावरती चर्चा होऊनही कारवाई झाली नाहीये, त्यामुळे पर्सिसिन फिशिंगमुळे आणि एलईडी लाईटमुळे जे नुकसान पारंपरिक मच्छीमारांचं होत आहे ते थांबवण्यासाठी शासनाने त्वरित या अधिवेशनातच कारवाई करावी असे मी निर्देश देत आहे। होय अध्यक्ष महाराज।